ठाण्यातील वाहतूक कोंडीवर आज महापालिकेत बैठक. मागील 2 दिवसापासून ठाण्यातील वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झालेत. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री यांच्या ठाण्यातील निवासस्थानी देखील ठाणेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. या अनुषंगाने आज दुपारी ठाणे महानगरपालिकेत SMRDA, PWD, वाहतूक विभाग आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत ठाण्यातील नागरिक आणि काही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. रोडवर सातत्याने जी वाहतूक कोंडी होत होती त्या वाहतूक कोंडीमुळे त्या परिसरात राहणारे नागरिक खूप ग्रासलेले होते आणि काल अचानक त्या सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून मोर्चा काढायचा निर्णय घेतला. सातत्यानं ती लोकं DCP ट्रॅफिक कमिशनर ठाणे आणि यांच्याशी संपर्कात होती, परंतु काही तोडगा निघत नव्हता. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांना फोन करून आदेश पारित केले होते की लवकरात लवकर ह्या घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकची जी समस्या आहे ती नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर सोडवा. आणि आज अतिशय चांगली सकारात्मक बैठक झाली. सर्वप्रथम ह्या मी नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं तर हे कर्तव्य आहे, अधिकारी म्हणून सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पण कर्तव्य असतं, परंतु लोकांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तमाम घोडबंदर वासियांसाठी त्यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या काही समस्या आहेत त्यावर ताबडतोब तोडगा काढला गेला आहे. ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या ट्रॅफिकला अनुसरून DCP ट्रॅफिक यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आता दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या ज्या अतिक्रमण किंवा ज्या ज्या रस्त्यावर सर्व्हिस रोडवर वगैरे काही बेकायदेशीररित्या स्टॉल थाटलेले आहेत लोकांनी आणि त्याचबरोबर काही गाड्या पार्किंग करतायत त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं, तर त्या काढण्याचे आदेशसुद्धा ताबडतोब आयुक्त ठाणे महापालिका यांनी दिलेले आहेत. आणि काही त्यांनी आमच्या समोर प्रस्ताव दाखल केले की एक लाईन जी आहे ते हेवी व्हेकलसाठी ठेवावी आणि दुसऱ्या लाईन ज्या आहे त्या दुसऱ्या गाड्यांसाठी ठेवाव्या जेणेकरून ही ट्रॅफिक होणार नाही. त्याचबरोबर घोडबंदर रोड जो वाईड करायचं काम चालू आहे म्हणजे 9 मीटरचा सर्व्हिस रोड घोडबंदर रोडमध्ये समाविष्ट करण्याचं जे काम चालू आहे ते त्वरित करण्यात यावं जेणेकरून ट्रॅफिक जास्त अजून होणार नाही. गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो 30 मीटरचा रस्ता आहे तो 60 मीटरचा करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे, परंतु त्यालासुद्धा अजून गती मिळाली नव्हती, तर ते कामसुद्धा लवकरात लवकर चालू करण्याची विनंती आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि MMRDA अधिकाऱ्यांनी केलेली आहे, त्यामुळे त्यावरसुद्धा तोडगा लवकरात लवकर काढला जाईल. परंतु ही जी ट्रॅफिकची समस्या त्या सोडवण्यासाठी त्यांनी जे काही पत्र दिलं आहे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची दखल घेऊन ताबडतोब म्हणजे पुढील गणेश विसर्जनानंतर ताबडतोब ह्या कामाला सुरुवात होऊन लोकांना लवकरात लवकर कसं ह्या ट्रॅफिकच्या कोंडीतून मुक्तता मिळेल ह्यासाठी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि MMRDA सगळे अधिकारी ह्याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरणी गंभीरतेनं लक्ष घातलेलं आहे आणि त्यामुळे ही तातडीची बैठक ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि त्या सकारात्मक झालं. लोकांनासुद्धा ज्या समस्या होत्या त्या समस्या मांडता आल्या आणि त्या समस्या खरोखर म्हणजे योग्य होत्या त्यावर लवकरात लवकर तोडगा काढून घोडबंदर रोड लवकरात लवकर ट्रॅफिक मुक्त कसा होईल यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार. सर, आम्ही बराच प्रयत्न केला की जे प्रॉब्लेम क्रिएट झाले होते तर ते आम्ही ज्या ज्या डिपार्टमेंट आहे PWD, MMRDA, MSRDC, TMC त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो होतो, पण ते म्हटलं की आम्हाला काही दिवस तुम्ही द्या, पण ते फॉलोअप होत नव्हतं. त्यासाठी आम्हाला शेवटी CM साहेबांपर्यंत जायला लागलं, पण CM साहेबांच्या आम्ही जेव्हा घरी गेलो तर साहेब कुठेतरी बिझी असल्यामुळे ते आम्हाला भेटू नाही शकले. पण साहेबांनी रात्री 10 वाजता त्यांची जी PA आहेत, त्यांची जी टीम आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब कुठेतरी बिझी आहेत, तर तुम्हाला जोही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही उद्या, म्हणजे आज त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही आज TMC ऑफिसला या, तिथं आपले कमिशनर आमदार वगैरे सर्व येतील, DCP वगैरे येतील आणि तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही तो त्यांना प्रॉब्लेम सांगा आणि ते प्रॉब्लेममध्ये सोल्युशन नाही भेटलं तर तुम्ही तुम्हाला जे म्हणजे तुम्हाला जे अडचण आहे ते सोल्युशन नाही झालं तर तुम्ही तुम्हाला जे वाटलं तुम्ही ते करू शकता. पण आम्ही आज TMC ऑफिसला आल्यानंतर आम्हाला जे प्रॉब्लेम होते त्यामध्ये आम्हाला सर्व सोल्युशन, आम्हाला असं वाटते की ते सर्व सोल्युशन आता स्टार्ट म्हणजे सोल्युशन होऊ शकतं त्याच्यामध्ये. तुम्हाला स्क्वॉड हे कधीपासून देणार आहे? ते आता म्हणतात की आम्ही उद्यापासून स्टार्ट करतात.
जे जे प्रॉब्लेम आहे, जसं फॉर एक्झाम्पल ट्रॅफिकचे जे प्रॉब्लेम आहेत, जे मोठे मोठे जे ट्रक्स वगैरे येत आहेत, तर त्यांचा जो टाईम आहे 11 रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत, तर तिथे स्ट्रिक्टली ते आता जिथं त्यांची एंट्री आहे तिथं ते बंद करणार आहे, असं DCP जे ट्रॅफिक त्यांनी सांगितलं की ते आता ते बंद करणार आहे. त्याच्यानंतर जे रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे, जे खड्डे वगैरे आहेत, ते आजपासून त्यांनी स्टार्ट केलं आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस रोडला जे इलिगल जे गाड्या लावत आहेत किंवा जे पार्क करत आहेत जिथं, तर ते सर्व ते आजपासून स्टार्ट करत आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मला वाटतं हे आधी पण होऊ शकत होतं का, कारण की दोन दिवस जे वाया गेले किंवा इतके दिवस वाया गेले, तर हे आधी पण करता येऊ शकत होतं पण केलं जात नव्हतं असं वाटतं का? आधी पण ते मध्ये मध्ये करत असतील, पण कसं आहे आपले जे नागरिक आहेत, म्हणजे जसं आम्ही जे जागरूक नागरिक, त्यांनी लोकांनी पुढे यायला पाहिजे. कारण की बघा, आपण जसं आमदार किंवा नगरसेवक आहेत, हे आपण त्यांना निवडून देतो, पण आपण लोकांना त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवत नाही. तर जसं आम्ही जे सोशल वर्कर आहेत जस्टिस फॉर घोडबंदर रोड, तर आम्ही हे छोटे छोटे सोशल वर्कर ह्या जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या या वर्ड्समुळे आम्ही सर्व एकत्र आलो. त्यामुळे जे प्रॉब्लेम होते ते आम्ही त्या डिपार्टमेंटवर पोहोचवलं आणि त्या डिपार्टमेंटने आम्हाला प्रॉमिस केलं की आम्ही हे आजपासून स्टार्ट करणार आहोत. तुमचं नाव? माझं नाव गिरीश पाटील. आज हमारी मीटिंग बहुत सक्सेसफुल हुई. हम हमारे चीफ मिनिस्टर हमारे शिंदे जी को बहुत बहुत धन्यवाद कहेंगे और पूरा डिपार्टमेंट जो आज की मीटिंग में आया, TMC के कमिश्नर सर प्रताप सरनायक और ट्रैफिक डिपार्टमेंट, PWD, MMRDA और जो भी इससे रिस्पॉन्स कनेक्टेड एरियाज़ में जुड़े हुए थे, सारा डिपार्टमेंट वहाँ था. प्लस आप मीडिया को भी बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि आप लोगों ने हमें सपोर्ट किया, इसी वजह से हम सक्सेस हो पाए हैं. हमारी जनता हमारे साथ है और हम जल्द ही इन सॉल्यूशंस पे पहुंचेंगे. और हमने जो डिमांड की है उसके लगभग 90% चीज़ें जल्द से जल्द, यानी गणपति जाएं उससे पहले ही ये हो जाएंगी.